उल्हासनगरात प्रसिद्ध अशा चालिया उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. श्रावण महिन्यात सिंधी बांधव 40 दिवसांचा उपवास करतात. शेवटच्या दिवशी मोठ्या भक्तिभावनेनं झुलेलाल मंदिराच्या तलावात सिंधी बांधव मडके सोडून उत्सव साजरा करतात. उल्हासनगरमध्ये चालिया साहेब पावन पर्व संपन्न होतोय. सिंधी बांधव झुलेलाल देवाच्या आस्थेपोटी श्रावण महिन्यात उपवास सुरू करतात आणि हा उपवास 40 दिवसानंतर सोडला जातो. या पर्वाला बरसी असं म्हणतात. बरसी पर्व संपल्यानं सिंधी बांधव शहरात असलेल्या झुलेलाल मंदिरात असलेल्या तलावात भक्तिभावानं मडकं सोडून आपला उपवास सोडतात. त्यानिमित्त झुलेलाल मंदिर तसेच उल्हासनगर मधील कॅम्प क्रमांक 5 परिसर गर्दीनं फुलून गेला होता. हा बरसी उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. या निमित्त प्रचंड पोलीस बंदोबस्त इथं ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाला आयुक्त सुधाकर देशमुख देखील उपस्थित होते. समुद्र में दर्शन दिया हम लोगों ने 40 दिन उपवास किया तो वहाँ पे दर्शन दिया. उसी दिन से चालिया का मेला लगता है और ये ज्योत है हम लोग पाकिस्तान से लाए थे. आज तक उसकी पूजा होती है. सब काले सिंधी लोग करते आते हैं. बहुत बड़ा इनकी देन है. इतना मैं करके ये बोलूँगा कि दिन बे दिन आस्था बढ़ती जाती है. मैं आया हूँ, इंदौर का निवासी हूँ मध्य प्रदेश में, और झूलेलाल साईं के भजन गायक हूँ. चालीहे का मेला, मेला मंजे मेल, यह हम सिंधी लोगों का आपस में मेल का मौका है. सिंधी लोगों का आपस में मेल का मौका है और ईश्वर की कृपा बनाए रहेगी और बनी रहती है हमेशा. यह आज से नहीं मनाया जाता है, यह 1000 सालों से मनाया जाता है चालियों का त्यौहार. जब हम सिंधी हिंदू लोगों के ऊपर परेशानी तकलीफ आ चालियाचा एक महोत्सवाचा एक मोठा पर्व आणि त्याचा शेवटचा दिवस 40 दिवसाचा हा शेवटचा दिवस आणि हा एक असं म्हणायला हरकत नाही की उल्हासनगरमध्ये सिंधी बांधवांचा हा एक कुंभमेळा आहे. कारण जसा नाशिकला किंवा हरिद्वारला कुंभमेळा भरतो आणि लोक त्या भावनेने श्रद्धेने एकत्र येतात, त्याच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा महिला पुरुष सगळे स्त्री सिंधी बांधव हे सर्व ह्या ठिकाणी छोटी मटकी घेऊन आपली श्रद्धा भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि हा एक छोटासा कुंभमेळा अतिशय प्रेमाने उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे.